धन्यवाद आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या या कवी संमेलनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धा इथे घेण्यात आलेली आहे सम्यक कोकण कला मंच. अनेक लोकांनी ह्यासाठी प्रयत्न केले. कोकणवासियांच्या खऱ्या अर्थानं कुठंतरी कोकणातल्या कलावंताला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही संघटना त्या काळामध्ये काढली आणि आज तिला अत्यंत चांगलं असं स्वरूप आलेलं आहे. मला माहिती आहे की कोकण कला मंचाच्या या कार्यकर्त्यांनी कोविडच्या काळामध्ये ह्या कलाकारांना जे मदतीचा हात दिला आहे तो अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. आता त्यांनी त्या काळामध्ये 1,13,000 रुपये या इथे जे गरजू होते त्या काळातले त्यांना वाटलेले आहेत. खरंच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. मला आता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी इथे ताबडतोब या स्टेजचा ताबा घेऊन या तुम्हाला सर्वांना इथे भेटण्यासाठी आलो आणि तुम्ही सर्वजण या इथे अत्यंत चांगल्यामध्ये हा कार्यक्रम करत आहात अशीच एकजूट कलावंताची ठेवा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमोद्दा जय बेन. समितीचे कार्याध्यक्ष भगत साहेब यांचा देखील तुमच्या विजय असो, परंतु मी एक तुम्हाला सांगण्यात राहून गेलं की आज तुम्ही कलावंत बाबासाहेबांना जिवंत ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करताय. पण दुर्दैवानं बाबासाहेब अजूनही ज्या पद्धतीने कलावंताने पेश केला पाहिजे तो केला जात नाही अशी माझी एक खंत आहे असं मी म्हणतो. कारण आपण बाबासाहेब पूर्णपणे वाचत नाही, अभ्यासत नाही आणि त्यामुळे आपण काय म्हणतो दलितांचा राजा बाबासाहेब म्हणतो. अरे बोला ना, अख्ख्या देशाचा राजा बाबासाहेब माझा का नाही? हां काय तुमच्याच बापाचं काम केलं बाबासाहेबांनी? अरे ते अख्ख्या देशातल्या महिला मंडळ ते ब्राह्मणाच्या असो अजून कोणाच्या असो आज त्यांच्यामुळं आज या देशामध्ये सन्मानाने जगत आहेत. आज हा ओबीसी समाज ज्याला मंडळ आयोगाच्या शिफारशीमुळं आज काहीतरी शिकायला लागला आहे तो कोणामुळं लागतोय? बाबासाहेबांमुळं. आज ते मराठे लोक रडत आहेत, त्यांना आरक्षण मिळत नाही. त्यावेळेस जर बाबासाहेबांचे पाय पकडले असते तर त्यांनाच सुद्धा भलं झालं असतं. त्यामुळं आपण बाबासाहेब हा एकदम छोटा करतो, संकुचित करतो, ते सोडून द्या. आणि आज जी काही तुम्ही माझं एक दुसरं एक विनंती आहे म्हणजे तुम्ही हे तर करताच तर अभ्यास करा. बाबासाहेबांचे विचार आता पूर्णपणे पब्लिश झालेले. बाबासाहेबांना एवढा विद्वान आज जगामध्ये कोण नाही अशी परिस्थिती झालेली आहे. 4-4 PhD घेणारा आणि ते पण ह्या देशातल्या चालू PhD नाही तर एक तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपासून कोलंबियापासून अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि अत्यंत मोठ्या विषयांवरती घेतलेल्या आहेत. तर अशा वेळेला बाबासाहेबांना संकुचित करण्याचं काम जे काही कलावंत करतात त्यांनी सोडून द्या. बाबासाहेबांचा अभ्यास करा आणि बाबासाहेब नीट सांगण्याचा प्रयत्न करा. आणि एकंदरीत ज्या पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या जयंतीला आपण जे काही गाता ते अत्यंत दुर्दैवी असतं. बाबासाहेबांचं एक गीत बाबासाहेबांची जयंती नावाने आणि आपण पोट भरण्यासाठी अश्लील गीतं त्यापेक्षा वामनदादा कडकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असू द्या ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नमोद्दा जय भीम. आणि आमच्यातर्फे सत्कार करतो तुमच्या अध्यक्षांना. तुमच्या सर्वांचा सत्कार याच्यातर्फे करत आहे. चलो सत्कार.